शेतकऱ्यांची आर्थिक बँक समजल्या जाणाऱ्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी आपल्या पॅनलचे विष्णुपंत मैसदुणे, उपाध्यक्षपदी अनिता दाते यांची एकमताने निवड करण्यात आली. आपल्या पॅनलचे एकूण 12 सदस्य असून देवीदास पिंगळे, विष्णुपंत मैसदुणे, प्रदीप कडलक, रंगनाथ पाटील, भाऊसाहेब खांडबहाले, दत्तात्रय थेटे, श्रीनाथ थेटे, अनिता दाते, शांताबाई पाटील, रमेश डंबाले, दौलत पाटील, अनिल काकड, गोकुळ पाटील, बाळासाहेब लांबे, नाना पाटील उपस्थित होते. चेअरमन माननीय विष्णुपंत मैसदुणे आणि लेडीज दातेताई या ठिकाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. इलेक्शन खरं तर व्हायला नको होतं, पण इलेक्शन या ठिकाणी झालं आणि मतदारांनी अतिशय चांगला कौल दिला. आमचा सगळा पॅनल या ठिकाणी निवडून दिला, त्याबद्दल मतदारांचे मनापासून मी सगळ्या 27 गावचे ज्यांनी मतदान केलं त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी विष्णुपंत मैसदुणे व दातेताई ह्या संस्थेचं कामकाज अतिशय चांगलं पाहत येईल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा या संस्थेमार्फत ते नक्की प्रयत्न करतील. या संस्थेमध्ये बरेचसे आता टर्म लोन साधारण वाटप कमी बंद होतं, ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्याजामध्ये सुद्धा व्याजदर कसा कमी करता येईल आणि जसं व्याजदर जर महाराष्ट्र शासनाने 3 लाखापर्यंत 0% व्याजदर देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही हा 3 लाखापर्यंतचा विचार या ठिकाणी करतोय. एक वेगळ्या स्कीम देऊन शेतकऱ्यांना नवीन डेव्हलपमेंट करण्यासाठी शेती व्यवसायामध्ये जोडधंदा म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेले एक सगळ्या शेतकऱ्यांना गाई या आम्ही उपलब्ध करून देऊ. ज्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची मागणी येईल त्या त्या पद्धतीने सगळे संचालक हे हरियाणा वगैरे ज्या ज्या ठिकाणी चांगल्या गाई दूध देऊ शकतील आणि त्या शेतकऱ्यांनी चांगल्या परवडू शकतील असा काही लोकांशी त्या ठिकाणी समक्ष जाऊन दौरा करून ताबडतोब साधारण 1 महिना 15 दिवसामध्ये दौरा करून पूर्णपणे माहिती घेऊन आणि त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार आहे. आणि शेतकऱ्याला जोडधंदा हा आजच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय ठरणार आहे की शेतीमध्ये कधी पिकांना पैसे येतात कधी येत नाही, म्हणून जोडधंद्यामध्ये निमान दर महिन्याला 15-20 हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला कॅश क्रॉप म्हणून गेले पाहिजे. म्हणून या दृष्टीने आम्ही संचालक मंडळ त्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या ठिकाणी दौरा करून पॅनलचं जे नेतृत्व करणारे विलास शिंदे असतील, भीमरावजी कडलक असतील, त्यानंतर मुरलीधर पाटील असतील, इतरही सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय मेहनत घेऊन या आपल्या पॅनलच्या उमेदवारांना भरघोस अशा मताने निवडून देण्याचं काम केलं. प्रथमतः सगळ्या शेतकरी सभासदांचा आभार मानतो आणि देवीदास यांच्या नेतृत्वाखाली हे जे काही सर्व संचालक मंडळ आलेलं आहे आणि त्यांनी आज आमचे अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे, त्यांच्या विश्वासाला या ठिकाणी कुठेही तडा जाणार नाही याची काळजी मात्र आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ घेणार आहे. आणि खरोखर पारदर्शी काम करण्याचं पिंगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. शेटनी सांगितल्याप्रमाणे शेती व्यवसायावर संपूर्ण राहता इतरही जोडधंदा काही उपलब्ध करून देता येईल का तोसुद्धा विचार आम्ही अगदी बारकाईनं अभ्यासपूर्वक करणार आहोत. तसेच महाराष्ट्रामधील ज्या काही नामांकित अशा काही संस्था आहेत ज्यांनी वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून संस्था भक्कम अशा बनवल्या असतील त्यांचासुद्धा सर्वे करून अभ्यास करून आपल्या परिसरात किंवा आपल्या पंचकृषीत कोणता व्यवसाय चांगला उपलब्ध करू शकू आणि तो यशस्वी होईल याचा अभ्यास करून आणि तोसुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं आणि आदरणीय पिंगळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा किंवा शेती व्यवसायात येणाऱ्या अडचणी त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्या दृष्टीनंसुद्धा सर्व संचालक मंडळ पिंगळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी गुलाब मणियार, नाशिक.